नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राइब करा, सिद्धांत ऐका, आनंदी निर्भय व सुखी व्हा। धन्यवाद। या जगातला एकच वर्ग असा आहे संत जो माझ्यावर प्रेम करतो, तो संत नाही तो माझा आत्मा आहे। साधू संतांना त्रास दिला आणि मंदिरं बांधली आणि देवांची पूजा केली, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तैसे दगड येते वरी मंत्र पुष्प देवासिरी। मंत्र आणि पुष्प जर तुम्ही भगवंतावर संतांचा अपमान करून टाकत असाल तर दगड येतात भगवंताला असं वाटतं अंगावर, ते पुष्प नाही येत, इतका त्रास भगवंताला होतो। त्याला म्हणतात प्रेमास्पद, प्रेमास्पद व्यक्ती। व्यक्तीला पूजण्याची गरज नाही आहे, व्यक्तीबद्दल बोलावं, जे आवडेल ते बोलावं, ज्याच्याबद्दल इच्छा आहे त्याच्याबद्दल बोलावं, याला म्हणतात प्रेम। आणि जगद्गुरु तुकोबाराय हे प्रेमपूर्ण व्यक्तिमत्व असल्यामुळे भगवंताच्या अतिरिक्त त्यांच्या जीवनात चर्चाच नाही। आणि दोन प्रेमळ माणसं जर एकत्रित मिळाले महाराज, स्वर्ग त्याच ठिकाणी अवतरित होतो, इतरत्र स्वर्गात जायची गरज नाही। हे दोन्ही व्याख्या ज्ञानवारांनी सांगितलेले आहेत। दोन एकत्र व्यक्ती जर प्रेमळ आल्या त्या ठिकाणी स्वर्ग आहे, त्या ठिकाणी वैकुंठ आहे। साधू संत एकत्रित आले पंढरपूरला वैकुंठाचा दर्जा मिळतो। काही एखादीनी वैकुंठा जावे ते ती वैकुंठाची केली आगळे। साधू एकत्रित आले ना भगवंत तिथे असतोच, त्या जागेला वैकुंठ मेदिनी म्हणून प्राप्त होतं, वैकुंठ भुवन म्हणावं, जिथं भगवंताची चर्चा साधूची चर्चा चालते। आणि पापी माणसाला ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर प्रक्रिया आहे, पापी माणसाला नरकात जाण्याची अजिबात गरज नाही आहे। ज्ञानेश्वरी वाचून पहा, ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेले आहेत, जितका मोठा पापी असेल ना त्याला नरकात जायची गरज नाही। सन्माननीय पापी असल्यामुळे नरक आपोआप चालत त्या माणसाकडे येतात। जिवंतपणे हे शब्द ज्ञानोबरांचे, पापे आपुले निथावे जव करती मिळावे तव जिताची आघवे इति नरक। जिवंतपणामध्येच नरक त्याच्या घरामध्ये शिरतात। ज्या घरात आनंद नावाचा पदार्थच नाहीत, सुखच नाहीत, त्याला काही तुम्ही घर म्हणणार आहे? सगळेच एकमेकाच्या विरोधात भांडतायत, सगळंच एकमेकाच्या विरोधामध्ये वागतायत, त्याला घर म्हणू नये, लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला। जिताची आगवे येती नरक, त्याच्या घरामध्ये नरकच जणू काही वास्तव्य करण्याकरता आलेले आहेत, ह्या साधू संतांच्या व्याख्या आहेत। म्हणून विरहाच्या वेदना, प्रेमळाच्या वेदना, त्या वेदना त्रासदायक जरी असल्या तरी त्या आवश्यक आहेत, प्रेमामध्ये आवश्यक आहेत। जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या विरहाच्या काय निरोप येईल काही सांगता येत नाही, आठ पिढ्याची वारी चुकलेली आहे। काय भगवंत नीट बोलेल का? आणि निलाजरे चित्त करी तळमळ, शब्द फार गोड आहे। चित्ताला लाज वाटत नाही आहे वारी चुकली म्हणून, पण वारी चुकली म्हणून काय निरोप येईल याचं असं तळमळ करते। निलाजरे चित्त करी तळमळ, आणि असं वाटतं कधीतरी वारकरी दिसतील, कधीतरी वारकरी दिसतील, असं बोटावर दिवस मोजायला सुरुवात केली जगद्गुरु तुकोबारायने। फार सुंदर वर्णन आलेले आहेत, एक एक दिवस कसा जातो, काढल्याप्रमाणे दिवस जातो, वर्षाप्रमाणे दिवस जातो। प्रेमाची व्याख्या संस्कृतमध्ये फार सुंदर केलेली आहे, ज्याच्या बरोबर राहिल्यानंतर वर्ष दिवसाप्रमाणे जातात त्याचं नाव आहे प्रेम। ज्याच्या बरोबर राहिल्यानंतर वर्ष दिवसाप्रमाणे जातात, वत्सरा वासरी यंती, वत्सरा वत्स वर्ष दिवसाप्रमाणे जातात, आणि जो नसल्यामुळे दिवस वर्षासारखा जातो त्याचं नाव प्रेम आहे। वासरी यंतीच वत्सरा, ज्याच्या बरोबर राहिल्याने कधी आयुष्य असं निघून गेलं कळत नाहीत, नसल्यानंतर एक दिवस वर्षाप्रमाणे मोठा वाढतो, कटतच नाही तो, मनच कुठे लागत नाही, ते प्रेम आहे। जगद्गुरु तुकोबाराय बोटावर हातावर दिवस मोजतात। आता माझे सखी ती वारकरी, शब्दांचा प्रयोग आहे। कोणाला मित्र म्हणावं, कोणाला जवळचा म्हणावं, आता माझे सखे माझे मित्र येती वारकरी।
येतील आता, आज नाही उद्या येतील, थकले असतील. आणि चित्त असं विचित्र जगद्गुरु तुकोबऱ्यांचं होतं पा, आल्या आल्या विचारावं असं वाटत नाही. अतिथी जर कुठला घरात आला ना, आल्या आल्या काम सांगू नका, या बसा, चहा घ्या, पाणी घ्या, तू त्याला स्थिर होऊ द्या. तो जो चालून आलेला आहे ना, त्याचा बी पी वाढलेला असतो, मनात अनेक प्रकारचे विचार असतात, येताना स्ट्रगल झालेलं असतं. आल्या आल्या जर तुम्ही तुमचं काम सांगितलं ना, तर अव्यावहारिकपणा असतो तो, होणारं काम कधी कधी होत नाही. आला आहे ना तो, बसू द्या त्याला 5 मिनटं, घ्या चहा, घ्या पाणी, घ्या, शांत बसा. आणि तो शांत झाल्यानंतर तोच विषय काढतो, कारण की तोच आलेला आहे. जगद्गुरु तुकोबाला सांगतात, आल्या आल्या मी माझं मत मांडणार नाही, आल्या आल्या वारकऱ्यांची मी सेवा करेल. भागली ती देवा माझा नमस्कार घ्यावात, पंढरपुराहून तुम्ही चालत आलात, थकलात, मी पहिल्यांदा मी तुमच्या पाया पडतो. चित्त असं व्याकुळ झालेलं आहे बरं का, तळमळ झालेलं आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय संयम पाळतात. भागली ती देवा माझा नमस्कार घ्यावा, मी तुम्हाला नमस्कार करतो, बसवतोत त्यांना. आणि एक गोष्टी त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना देतात. आणि शेवटी विचारतात, माझी वारी चुकली, वारीचा आनंद तुम्ही घेतला की भगवंतानी आठवण केली का? भगवंतानी जी आठवण केली तो निरोप, भगवंताचा निरोप तुकोबारायला सांगतात. दोनच शब्द सांगतात, भगवंतानी अशा अशा पद्धतीची विचारणा केली आणि भगवंतानी हे शब्द सांगितले. अ जीवन असं कृतार्थ होतं पा, याला म्हणतात हृदयाची पूर्णता. कृतार्थ होतं जीवन, काही मिळालं पाहिजे असं नाही. आठवण केली माझी आणि सांगितलं काही चिंता करू नकोस, पुष्कळ झालं. तुकोबारांचे शब्द सांगतो काय आहेत, आजीची या लाभे ब्रह्मांड ठेंगणे. जो शब्द साधू संतांनी मला सांगितले, या शब्दांचा जो लाभ झाला, आजीची या लाभे ब्रह्मांड ठे, स्वीकारलं ना त्यांनी मला, माझा अंगीकार केला भगवंताने, समाजाने माझा त्याग केला, भावकीनं माझा त्याग केला, लोकांनी माझा त्याग केला, पण भगवंतानी माझा स्वीकार केला आणि माझी आठवण केली, आजीची या लाभे स्वीकार केला, एवढं कळालं ना तरी मन स्थिर होतं. याचं नाव आहे हृदय, याचं नाव आहे तृप्तता, याचं नाव आहे पूर्णता. आजीची या लाभे ब्रह्मांड ठेंगणे, अमोप जोडिल्या सुखाची या राशी, नाही त्या भाग्याशी पार. आता काही पार राहिलेलं नाही, भाग्याची सीमा नाही. भगवंतानी आठवण केली, पुष्कळ झालं जीवनामध्ये. मोठ्या माणसाच्या स्मरणात आहोत हेच आपलं मोठेपण आहे. त्यांनी काही केलं पाहिजे आपल्यासाठी हा भाग सोडून द्या. आठवतात, आपलं स्मरण करतात, आपला आदर कुठेतरी आहे ही भावना हृदयामध्ये असणं. 66 अभंगाची ही पत्रिका आहे, 66 अभंगाचं प्रकरण आहे. आणि इतकं तृप्त झालेलं जे अंतकरण आहे ना, ते संसारातल्या कुठल्याच पदार्थाची इच्छा करत नाही. या प्रसंगानंतर गाथ्यामध्ये छोटा प्रसंग आहे पण महत्त्वाचा प्रसंग आहे. शिवछत्रपतींना जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घरातल्या परिस्थितीची जाणीव करून दिली आणि शिवाजी महाराज म्हटले, जर माझ्या राज्यामध्ये संत उपवाशी राहत असतील तर राज्य करणं चुकीचं आहे. प्रजा जर दुःखी असेल आणि विशेष करून जगद्गुरु तुकोबरायसारखे संत जर उपाशी असतील तर हे माझं चुकीचं आहे. म्हणून एका पालखीमध्ये सोनं आणि हिरे, भालदार चोपदार शनिवारवाड्यातून शिवाजी महाराज पाठवतात. मदत, जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या जीवनाला मदत. म्हणून मी तुम्हाला पूर्व इतिहास सांगितला, अत्यंत व्यापाराचं मोठं घराणं म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. आणि घराणं मोठं असल्यामुळे शनिवारवाड्याचा संबंधच जगद्गुरु तुकोबारायचा पहिल्यापासून शिवाजी महाराजांच्या घराण्याशी होता. गुरुच आहेत शिवाजी महाराजांचे जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून नजराणा पाठवला, त्याला नजराणा नाव दिलेलं आहे. आणि हा इतिहास जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगात लिहिलेला आहे. पण सगळं वैभव पाठवलं,
राजा जेवढं पाठवू शकतो तेवढं. आणि ते असं वाजत गाजत देहूमध्ये आलं महाराज. सोनं चांदी हिरे जगद्गुरु तुकोबारांची सगळ्यांनी उपेक्षा केलेली, सगळ्यांनी मानहानी केलेली, सगळ्यांनी गरीब म्हणून तुच्छ लेखलेलं. आणि नजराना खजिना जगद्गुरु तुकोबारांच्या दिशेनं येतोय असं पाहिल्यानंतर गाव त्या खजिन्याच्या मागे. अर्थ कळला का नाही? खजिना ज्याच्या मागे आहे ना त्याच्या मागे कोणी नाही. जो आपल्याकडे येत नाही, जो आपल्यासाठी आला नाही त्याच्या मागे लोक. जे आपल्यावर प्रेम करतात त्याच्याकडे लक्ष नाही, नाही प्रेम करण्याकडे लक्ष. काय मानवी जीवनाची दुर्गती असेल देव जाणे. ते वाजत गाजत आलेल्या खजिरा अख्खं गाव त्याच्या पाठीमागं. कोणासाठी आलाय? कोणासाठी आलाय? मग तुकोबारासाठी. तुकोबारासाठी ज्यांनी कधी नातं लावलं नाही, जे कधी गेलं नाही त्यांना कळलं तुकोबाराच्या घरात अगोदरच घुसून बसले. एक 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 भावके तुकोबाराच्या घरात खजिना येतोय ना. कळलं का नाही? नसलेलं नातं सुद्धा लागतं बरं का. आणि तुकोबाराय म्हणतात अहो आज आमच्या गरीबाच्या घरात तुम्ही काय महाराज, शेवटी नातं आहे ना. भावकी त्रास देत असली तरी शेवटी भावकीच आहे. शेवटी आम्हीच उपयोगाला येणार. एक गेलं की दुसरा दुसरा तिसरा घर गच्च आणि तुकोबाराय बाहेर. तुकोबाराच्या लक्षातच येत नाही कुत्री कशी काय घरात शिरली. एवढा त्रास देणारा वर्ग आज माझ्या घरावर आक्रमण का करतो. तितक्यात तो जो खजिना होता तो आला. आणि जे भालदार चोपदार जे लोक आले होते आदिबीनं जगद्गुरु तुकोबाराला नमस्कार केला, सलाम झुकून ज्याला म्हणतो ना आपण. तुकोबाराय म्हणतात कोण आहात आपण? ते म्हणजे शिवाजी महाराजांनी पाठवलेलं. काय घेऊन आलात? काही नजरांना पाठवलेलं आहेत. आपल्या घरातलं दारिद्र्य शिवरायापर्यंत पोहोचलं आणि ते दारिद्र्य नष्ट व्हावं म्हणून नजरांना पाठवलं. वाजत गाजत का पाठवलं याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला. गावातल्या लोकांनी आक्षेप घेऊ नये कुठून आलं म्हणून. ह्या शिवाजी महाराजांचा व्यवहार आहे. असं गपचिप जर दिलं ना तर दोन नंबरचं झालं. आणि बाहेर काढताना पंचायत त्याची. वाजत गाजत पाठवण्याचं कारण गावातल्या पाटलासहित सगळ्या लोकांना कळालं पाहिजे शिवाजी महाराजांचे आणि तुकोबारांचे संबंध आहे. पुन्हा कोणी डोळे वर करून शिवा तुकोबाराकडे पाहिले नाही पाहिजेत. आणि आलेला नजराना हा चोरू नाही उघडपणे पाठवलेला आहे. भालदार चोपदारासहित तुकोबाराचे डोळे असं अश्रूने भरले हो. नजराना पाठवल्याबद्दल नाही दखल घेतल्याबद्दल. किती मोठं शिवरायाचं अंतकरण आहे, किती जाणकार राजा आहे, साधू संतांकडे लक्ष देणारं व्यक्तिमत्व आहेत. एवढ्या व्यापातून एका वारकऱ्याची आठवण करतायत. एवढा व्याप सांभाळून एक वारकरी उपाशी असतो याची जाण शिवरायांना आहे. कुठेतरी दखल शिवाजी महाराज घेत आहेत. आदिबीनं नमस्कार केला आणि एक पत्र लिहिलं शिवाजी महाराजांसाठी. तुकोबारायांचं पत्र आहे जे पाठवलं त्याचा उल्लेख केलेला आहे. शिवाजी महाराज तुम्ही जे पाठवलं आहेत ते अतिशय मोठ्या अंतकरणाचं लक्षण आहेत. पण जिथे आम्ही राहतो तिथं याचा स्वीकार करता येत नाहीत. हे पब्लिकचं आहे. जे तुमच्याकडं आलेलं धन आहे ते तुमचं नाही आहे, पब्लिकमधून आलेलं धन आहे. मी स्वीकार करू शकत नाही. वाक्य पहा कसं आहे जगद्गुरु तुकोबारांचे. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. तुम्ही पाठवलंय पण मी स्वीकारू शकत नाही कारण की माझं आत्ताच कल्याण झालेलं आहे, आत्ताच भगवंताशी निगडीत झालेले आहेत. मध्ये विक्षेप नको. तुम्ही जे पाठवलेलं धन आहे ना, एर तुमचे वित्त धन ते मज मृतिके समान. तुम्ही पाठवलेलं धन हे मला मातीसारखं आहे. मी प्रसन्न व्हावा असं जर शिवराय तुम्हाला वाटत असेल ना, काही करू नका. तुमच्या तोंडामध्ये भगवंताचं नाव असू द्या. आम्ही तेने सुखी हे शिवाजी महाराजांना लिहिलेलं पत्र आहे बरं का. आम्ही तेने सुखी
म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी एर तुमचे वित्त धन ते मज मृतिके समान. जसा राजा तसे संत. उदार अंतकरणाने पाठवलं शिवरायाने आणि निस्पृह आणि त्यागी असण्याचं प्रतीक जगद्गुरु तुकोबाराने दाखवलं. अरे हे तर आमच्या वंश परंपरेने आम्हाला आमच्या घरातल्या वस्तू आहेत, पण सोडलं याच्याकरता की भगवंतांनी स्वीकारावं. आणि त्यांना विचारलं, महाराज तुम्ही पैसाही घेत नाहीत, घरात दारिद्र्य आहे तुमच्या, परमार्थही चालू आहेत, स्वीकारही करत नाहीत, कशा करता एवढा अट्टा असेल, काय आवश्यकता काय वाटते तुम्हाला? तुकोबाऱ्यांचा एक अभंग आहे, 5 दिवसांमध्ये जर काही लक्षात राहिलं नसेल तर हा विषय लक्षात ठेव. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या जसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. येणारं जे म्हातारपण आहे ना ते चांगलं जावं याच्याकरता मी भगवंताची प्रार्थना करतो. पैशासाठी, रिद्धिसिद्धीसाठी किंवा भगवंताचं नाव मिळून माझं न व्हावं याच्यासाठी नाही. येणारं म्हातारपण फार भयानक आहे. आपल्या अस्तित्वाचा हळूहळू लोप होणं म्हणजे म्हातारपण आहे. कळलं तुम्हाला? आपली मग्रूरता, आपला अहंकार, आपला माजोरीपणा, याला क्षयरोग होणं म्हणजे म्हातारपण आहे. सगळं ताठपणा एकदम जात नाही. सूर्य जसा एकदम मावळत नाही, सूर्य जर मस्तकावर असला ना डोक्यावर, सूर्याकडे कुणाला पाहता येत नाही एवढं तेज सूर्याचं असतं. कळतंय काय बोलतो? माध्यानीचा जर सूर्य असेल तर त्याच्याकडे डोळा उघडून पाहता येत नाही, आणि सूर्य अस्ताला जात असेल ना त्याचे फोटोग्राफ्स घेतले जातात. ज्याच्याकडे पाहता येत नाही तो जर मावळतील आला ना, लोक उभं राहून फोटो घेतात. ज्या माणसाकडे तरुणपणात पाहता येत नाहीत, म्हातारपणात लोक त्याची चेष्टा करतात. हे जीवनातला सगळ्यात मोठा अपमानाचा प्रकार आहे. त्यावेळेस त्याला आठवलं नाही असे दिवस येणार आहेत. असं होऊ शकतं जीवनामध्ये, असं परिवर्तन येऊ शकतं याची जाण जगद्गुरु तुकोबारायला आहे. म्हणून तुकोबारायचा अभंग आहे, याजसाठी केला होता अट्टहास. माझा जो प्रयत्न आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा आहेत ते याच्याकरता आहे. शेवटाचे जे 4 दिवस येतात ना म्हणजे म्हातारपण, हे चांगले जावे. शेवटीचा दिस गोड व्हावा. गोड तरुणपणातले नाहीत, मूर्ख माणसाची सुद्धा तरुणपणातले दिवस चांगले असतात. दुष्काळावर काम करणारा जो आहे ना तो आपल्यापेक्षा सुखी असतो, त्यालाही पत्नी असते. तुम्हाला टेबलवर वाढत असेल त्याला झोपडीमध्ये वाढते. तुम्हाला जशी मान मान्यता मिळते त्याला त्याचं श्रीमंताला श्रीमंतीमध्ये मान असेल. दुष्काळात काम करणारे दुष्काळात काम करणारे लोक मानत असतील, ज्याची त्याची सोसायटी ठरलेली असते, पण मान सगळ्यांना सारखा असतो. बसते का डोक्यामध्ये? ज्याच्या त्याच्या एरियामध्ये, ज्याच्या त्याच्या ठिकाणी, ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे सगळ्यांना मान मिळतो, आणि सगळ्यांचा अपमान होतो त्याचं नाव आहे म्हातारपण. तिथं काही करोडपती म्हातारा आहे असं काही लक्षण आहे का? हा दुष्काळावर काम करून म्हातारा झालाय असं काही भेद आहे म्हातारपणामध्ये? शरीर वाकत असताना करोडपती जरा वेगळ्या पद्धतीने वागतं, आणि दुष्काळावर काम करणारं असं काही नाही. हे जगद्गुरु तुकोबाराची जाणीव आहे. म्हणून सोनं नको, चांदी नको, धन नको, ऐश्वर नको, पैसा नको, कुणाचीही मान मान्यता नको. यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, माणसंच नको आहेत. जे अपमान करतात त्या माणसाचा संबंधच नको आहेत. आता फक्त एकच आहेत, भगवंताशी नातं जोडलं जावं. प्रेमाने जोडू, भक्तीने जोडू, ज्ञानाने जोडू, आणि विनंती एकच आहे भगवंताकडे, देवा तुम्ही दिलेलं जीवन जगलो, जसं जगता येईल, जशी मला भक्ती करता येईल, जशा रीतीने मला पूजा करता आली, जशा रीतीनं मला चांगलं करता आलं, जशा रीतीनं मला ज्ञान देता आलं, ते सगळं मी दिलं. फक्त एकच विनंती आहे, शेवटीचा दिस
खोड व्हावा. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं जे शेवटचं प्रकरण आहे ते स्वतः त्याने असं लिहून ठेवलेलं आहे. गाथ्यामध्ये त्याला निर्याण प्रसंग असं म्हणतात. असं अचानक जगद्गुरु तुकोबाराय जात नाहीत बरं का. जगाचे सगळ्यात मोठे गैरसमज आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या विषयी. अचानक जात नाहीत, अचानक काही घडत नाही जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये. निर्याण प्रसंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि एक एक अभंगातून जाण्याची इच्छा प्रकट केलेली. भगवंता, 42 वर्ष झालं या माणसांमध्ये मी राहतोय, आता मला राहण्याची इच्छा नाही. प्रार्थना आहे भगवंताला. दिसो नये जना, मृत्यू मागितलेला नाही तुकोबारायांनी, अर्थ नीट आहे का. म्हणून पहिल्या दिवशी मी व्याख्या केली होती, जगातली कुठलीच गोष्ट नष्ट होत नाही, अदृश्य होते. सिद्धांत लक्षात येतोय आपला काय बोलतोय. कुठलीच गोष्ट नष्ट होत नाही, अदृश्य होते, परिवर्तन होतं. भगवंतांनी निर्माण केलेलं संपूर्ण जगत आणि जीव आहेत, नष्ट होत नाही, दिसत नाही एवढाच प्रश्न आहे. दूध नष्ट झालं हे कळालं तुम्हाला, पण दही झालेलं लक्षात ये आलं पाहिजे. याला म्हणतात परिवर्तन झालं. नष्ट झालं नाही, नष्ट भाषा आहे. आपल्याकडे शब्द फार कमी पडतात, तुटवडा आहे आपल्याकडे शब्दांचा. म्हणून वेगळे वेगळे शब्द आपण वापरू शकत नाहीत. एका शब्दावर गरिबीप्रमाणे भागून घ्यावं लागतं. पडते. तुम्हाला विचारलं साखर कशी आहे, गोड आहे. गुलाबजाम गोडच आहे, गुळ गोडच आहे. अरे पदार्थ बदलतात, शब्द नाही बदलत तुमचा. याला म्हणतात गरिबी. अरे गुलाबजाम गोड आहे, त्याची गोडी वेगळी आहे, वेगळा शब्द वापरा त्याच्यासाठी. नाही आपल्याकडे साखर आणि गुळ गोड असले, गोडी वेगळी आहे. साखरेची गोडी वेगळी आहे, गुळाची गोडी वेगळी आहे. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊ सांगतो, कुणाला काय गोड लागेल त्याचा काही भरोसा आहे का. कुणाला मिरचीसुद्धा गोड लागेल. शब्द कमी आहेत आपल्याकडे, तुटवडा आहे शब्दांचा. म्हणून थोडक्या शब्दामध्ये भागावं लागतं. वस्तूचा नाश होणं म्हणजे न दिसणं एवढाच आहे. जीव मरत नाही आहे हे 1000 वर्षापूर्वीचे सिद्धांत आहेत. आत्मा हा मरत नाही आहे, आत्मा जातो आणि येतो. शरीरातून शक्ती बाहेर पडते, चेतना बाहेर पडते, नष्ट नाही होत. जीव नष्ट होत नाही तर कारण फळ भोगायचं कोणी, शरीराने थोडीच फळ भोगायचे. शरीराला ज्ञानोबराय फार सुंदर उपमा देतात, शरीर म्हणजे रथ आहे, गाडी आहे. उजू का अव्हाटा, ज्ञानोबरांचे शब्द भाग असाय. रथू काही खटपटा करीतो असे, गाडी आहे. सरळ जाऊन धडकायचे का वळायचे गाडी कधी विचार करत नाही, चालवणारा विचार करतो. धडकायचे का सरळ जायचे का वळायचे. मग गाडीमध्ये बसणारा जो ड्रायव्हर असतो, उद्या गाडीनं एखादा माणूस मारला म्हणजे काय, गाडीला थोडीच फाशी दिली जाते. गाडीमध्ये बसणारा ड्रायव्हर दोषी मानला जातो. तसं शरीरानं केलेलं पाप आणि पुण्य हे शरीराला भोगावं लागत नाहीत, यात करणारा जो जीवात्मा आहे तो दोषी आहे, त्याला सुखदुःख भोगावे लागतात. म्हणून तुम्ही आणि आम्ही सदोष आहोत, पाप पुण्याचे भागी आहोत. आणि हे पाप पुण्य फेडत असताना शरीराचं बंधन नाही. म्हणून शेवटीचा दिस गोड व्हावा. तो शेवटचा कसा दिवस असतो त्याचं स्वतंत्र प्रकरण आहे. आणि उद्याच्या प्रवचनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं जे निर्याण प्रसंग आहेत, काय अभिलाषा व्यक्त करतात, आणि जगद्गुरु तुकोबारायांचा जो शेवटचा क्षण येऊन जातो कसा येतो, कसे कसे जसे पत्रिकेपेक्षा फार सुंदर आहेत, कारण की जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमनच विशेष आहे. म्हणून उद्याचं प्रवचन अतिशय मोलाचं आणि मार्गदर्शक आहेत. जीवनाविषयी आहेत, मरणाविषयी आहेत, काय नेमकं असतं अस्तित्व, त्याच्याविषयी आपण विचार उद्या पाहू.
नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राइब करा, सिद्धांत ऐका, आनंदी निर्भय व सुखी व्हा। धन्यवाद।